नमस्कार, मी अनिकेत. आपण पाहताय ठळक वार्ता. बदलापूर शहरात अनेक ठिकाणी इमारतींचे काम आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये अनेक ठिकाणी असं काम असतं जिथे कुठल्याही प्रकारची सोय जी असते ती केली जात नाही. सध्या मी उभा आहे उषा सदन सोसायटीमध्ये. या ठिकाणी जर आपण पाहाल तर शेजारच्या इमारतीमध्ये काम सुरू आहे, परंतु जर आपण पाहिलं तर ते जे बांधकामाला लागणारं जे साहित्य आहे किंवा सामान जे आहे ते दुसऱ्याच इमारतीमध्ये ठेवले. कुठलीही परमिशन, कुठलीही परवानगी न घेता जर आपण पाहिलं तर स्थानिकांना विश्वासात न घेता या ठिकाणी काम सुरू आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक असणारे जे या इमारतीमध्ये राहत आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना कशा प्रकारे विश्वासात घेतलं आले का. खरं तर सध्या ही चित्र जर आपण पाहू शकतो की लहान मुले या ठिकाणी जेव्हा खेळतात तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचा खिळा वगैरे लागू शकतो किंवा कुठलीही इजा होऊ शकते, याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील इथले स्थानिक विचारत आहेत. आपल्यासोबत काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्या प्रतीक जाणून घेऊयात. इथे काम चालू आहे बाजूच्या इमारतीमध्ये, परंतु सामान सर्व तुमच्या इमारतीमध्ये ठेवले. तुम्हाला कुठल्या प्रकारे सूचना केली होती का? नाही, आम्हाला नाही कोणी विचारलं. किती महिन्यांपासून काम सुरू आहे? आता ते मे महिन्यापासून काम सुरू. मे महिन्यापासून. तुम्हाला कुठल्याही प्रकारे सांगितलं नाही इमारतीमध्ये? नाही, मी नाही बोलली. इथं रस्ता केला होता आम्ही या जायला, ते जर दगडी निघल्या तर मी बोललो, तर ते लोक बोलले का शेटला विचारा. तर मी बोलला मी शेटला कशाला बोलू, तुमची गाडी तिकडे उभी. शेट म्हणजे कोणता शेट? आता कोणता बिल्डरच असेल ना, मला काय माहिती. तुम्ही बोलले मग गाडी बाहेर उभी करा ना, तिकडून सामान आणा. तरी पण ते लोकांनी ऐकत, त्यांनी आतमध्ये घेतली. निश्चितच पाहू शकतो लहान मुले या ठिकाणी जेव्हा खेळतील तेव्हा एखाद्याला खेळा लागला किंवा अन्यथा एखादी इजा झाली याला जबाबदार कोण. आपल्याशी याच विषयी बोलण्यासाठी कैलास जाधव असणार आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घ्या. त्यांचा देखील या ठिकाणी फ्लॅट आहे. काय सांगाल, कुठल्याही प्रकारची सूचना न देता या ठिकाणी सामान आपल्याला पाहायला मिळते, काय अधिक माहिती द्याल? आता हा सोसायटीमध्ये माझा पण फ्लॅट आहे इथे, पण इथे कोणी कोणाला सांगितलं नाही, कुठल्या सदस्याला माहित नाही, आणि हा बाजूला बिल्डिंग काम चालू आहे आणि यांनी कोणालाही सांगितलं नाही, आणि इथे सामान टाकलंय. म्हणजे या सामान कोणाच्या बोलण्यावरून टाकले इथे हे कोणालाही माहित नाही. तर मी इथले जे अध्यक्ष आहेत खजिनदार आहेत त्यांना मी फोन केला होता राजगोरे यांना, तर ते बोलले का माझा फ्लॅट मी त्यांना भाड्याने दिलाय. जर भाड्याने दिलाय तर त्याने सामान त्याच्या खोलीमध्ये ठेवावं, हे बाहेर कशाला ठेवलेत मग? हे बाहेर ठेवणं तर कोणाला परवानगी घेतली का त्यांनी? बिल्डिंग मध्ये सगळे सदस्य आहेत ना, सगळ्यांना विचार करायला पाहिजे त्यांनी का बाबा बाजूच्या बिल्डिंगचं सामान आपल्या बिल्डिंग मध्ये कशाला पाहिजे. आणि लहान मुलं आहेत तिथे, खिल्ला वगैरे लागला हा, इथे पूर्ण खिल्ले एवढे मोठे मोठे आहेत, लागला कोणाला तर कोण जबाबदार राहणार आहे? निश्चितच ही इमारत जी बनते ती कोणाची बनते तुम्हाला कल्पना नाही, माहितच नाही आम्हाला. निश्चितच पाहू शकतो की लहान मुले या ठिकाणी खेळतात आणि मोठ्या संख्येने आपल्याला इथे लाकडी फळ्या पाहायला मिळतात, आणि त्या लाकडी फळ्यांना मोठमोठ्याले खेळत जर लहान मुलांच्या पायाला लागलं, पावसाळ्याचे दिवस, एखादी इजा झाली, एखादी गंभीर दुखापत झाली, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न जो आहे तो या स्थानिक जे इमारतीतले लोक आहेत ते विचारताना पाहायला मिळतात. बिल्डर तसेच इथले स्थानिक यांना विचारात घेऊन त्यांनी करायला हवं होतं, परंतु असलं कुठल्याही प्रकारचं त्यांनी काही न करता डायरेक्ट रित्या जर पाहिलं तर सामान जे आहे इमारतीच्या साठी जे लागणारे जे लाकडी फळे आहेत ते या ठिकाणी ठेवलेत. आता याकडे बिल्डर लक्ष देतोय का, आणि पुन्हा हे जे सामान आहे ते त्याच्या इमारतीमध्ये ठेवेल का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिमरन सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता, बदलापूर.